नमस्कार, मी निकिता वागदे, स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे. आणि बघूया आज स्टार सवार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. तिबेटी महिलांचा राष्ट्रव्यापी पैदल शांती मार्च शहापूरमध्ये भव्य स्वागत. आता बातम्या सविस्तर देत्या. तिबेटी महिलांचा राष्ट्रव्यापी पैदल शांती मार्च शहापूरमध्ये भव्य स्वागत. दुसऱ्या क्रमांकाचे 11वे तिबेट धर्मगुरू पंचम लामा यांची चीनच्या ताब्यातून सुटका व्हावी या हेतूने तिबेटियन महिला असोसिएशनच्या वतीने संविधान चौक नागपूर इथून रायपूर पर्यंत राष्ट्रव्यापी पैदल मार्च काढण्यात आले व दिनांक 27 एप्रिल रोजी शहापूर भंडारा येथे आगमन होताच डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी शहापूरच्या संचालिका सौ स्मिता नरेंद्र पालांदुरकर, डॉक्टर श्रुती गौडी इत्यादी व उपस्थित सर्व गावकऱ्यांनी शांती मार्च मध्ये सहभागी सर्व तिबेटी महिला व पुरुषांचे भव्य स्वागत करण्यात आले. स्वागतानंतर त्यांना चहा नाश्ता भोजनाची व राहण्याची संपूर्ण व्यवस्था प्राचार्य नरेंद्र पालांदुरकर यांनी DSA कॅम्पस मध्ये केली. दिनांक 28 एप्रिल रोजी रविवारला सकाळी 7 वाजता DSA कॅम्पस व बुद्धविहार बुद्ध वंदना घेतल्यानंतर तिबेटियन महिला असोसिएशनने रायपूर करिता पैदल प्रस्थान केले. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार पिक्स न्यूज स्टार सवार.